नमस्कार, अपूर्वा किचन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या। ही कोथिंबीर वडी बनवताना मी बाजरीच्या पिठाचा वापर केला आहे, यामुळे ही वडी अत्यंत स्वादिष्ट लागते। कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीरीचा आणि पिठाचा समान वापर असावा, म्हणजे कोथिंबीर कमी नसावी आणि जास्तही नसावी। यासाठी मी एक जुडी कोथिंबीर धुवून कापडावरती सुकवून घेतली आहे, नंतर ती एकदम बारीक कट करून घेतली आहे। एक वाटी बाजरीचं पीठ, एक वाटी बेसन पीठ, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, हळद पावडर, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, तीळ, हिंग यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मिरच्या, लसूण, जिरे याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत पाणी न घालता। नंतर एक परात घेऊन एकदम बारीक कापलेली कोथिंबीर या परातीत घालून घेत आहे। मिरची पावडर, आपले तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद पावडर, हिंग, चवीनुसार मीठ, आपण वाटलेले वाटण, मिरची, लसूण, जिरे, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, हे सर्व आधी एकदम चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो किती घालायचं। आपले पीठ चांगले मिक्स होत आले आहे, आपण यात आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। सुरुवातीला अर्धी वाटी घातली आहे पाणी, जास्त जर कोथिंबीर घेतली तर वडी लवकर वळत नाही आणि पीठ जर जास्त घेतलं तर वडीला टेस्ट येत नाही। त्यासाठी समान, म्हणजे जितकं पीठ तितकंच कोथिंबीर घ्यावी, चवही छान लागते। टोटल 1 वाटी पाणी लागलं आहे इथं पीठ मळण्यासाठी। नंतर एक चाळणी घेऊन त्यामध्ये मी बटर पेपर ठेवून घेतला आहे आणि निम्मं पीठ घेऊन यावरती वडी थापून घेत आहे। तेलाचा हात लावून व्यवस्थित वडी थापून घ्यायची आहे एकसारखी। जास्त पीठ घेऊन थापायला गेलो तर ती एकसारखी थापली जात नाही, त्यासाठी निम्मं निम्मं पीठ घेऊन ती व्यवस्थित थापून घ्यायची आहे। बटर पेपरऐवजी तुम्ही जर खाली तेल लावून थापली तरी पण चालते। याच पद्धतीने दुसरा गोळासुद्धा थापून घ्यायचा आहे एकसारखा या पद्धतीने, आणि यावर आपण तीळ घालून घेणार आहोत। तीळ सगळीकडे पसरून व्यवस्थित टाकायचे आहेत आणि ते हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आहेत। एक कढई घेऊन त्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे आणि चाळणी यावरती ठेवून देत आहे वडी शिजण्याकरता। नंतर त्यावरून एक ताट झाकण ठेवत आहे। मध्यम गॅसवरती वडी शिजायला 20 ते 25 मिनिटं लागतात, कमी जास्त वेळ लागू शकतो। त्यानंतर आपण त्यावरचं झाकण काढत आहोत। यानंतर ती वडी शिजली की नाही ते कसे समजावे? वडी नाही शिजली तर लगेच हाताला चिकटते। आपली वडी चांगली व्यवस्थित शिजली आहे, कलर सुद्धा चेंज झाला आहे
आपण ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। कोथिंबीरची वडी थंड झाल्यानंतरच कट करावी, नाहीतर व्यवस्थित कट होत नाही। त्याचा बटर पेपर काढून घेतला आहे, बटर पेपर गरम असतानाच काढून घ्यावा। नंतर आपण आपल्या आवडीनुसार त्याचे कट करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर कट केल्यामुळे ती एकदम व्यवस्थित कट होते। नंतर एक तवा गरम करून आपण त्यावरती ह्या वड्या चांगल्या परतून घेणार आहोत। सुरुवातीला मी इथे एक चमचा तेल घालून घेतले आहे आणि सर्व वड्या एक एक करून परतण्यासाठी ठेवून देत आहे। नंतर मी यावरती आणखीन 2 चमचे तेल घालून घेतले आहे आणि चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत एका साईडनी परतून घेणार आहोत। गॅस हा मध्यम आचेवरती ठेवावा, कमी ठेवला तर सर्व तेल वड्या शोषून घेतात आणि खूप ऑइली होतात। बाजरीच्या पिठामुळे आपल्या वड्यांना चांगली टेस्ट येते। आपल्या वड्या चांगल्या परतून झालेल्या आहेत, उलटणीने त्या दुसऱ्या साईडवरती करून घ्याव्यात। दोन्ही साईडनी चांगल्या वड्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एकसारख्या। ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती। आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्यामुळे इथून पुढील येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।